होऊन जाऊ द्या, कळू द्या मराठी. प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून, प्रकाश आंबेडकर सुद्धा आता तुमच्यासोबत येऊ शकतात काही अपक्ष म्हणून? नाही, त्याबद्दल मला नाही माहित. मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणस ते मोठे, त्यांचं मी कधी पण सल्ला ऐक आजच. फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केलं की मी उभा राहणार नाही, राजकारण करणार नाही, एवढंच फक्त. बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय, बारा बलुतेदारांच्या मनासारखं झालंय, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय, मुस्लिम बांधवांसारखं झालंय, धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय, सगळ्यांच्या मतासारखं झालंय. मग हरकत काय, जात डोळ्यासमोर ठेवा. ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाकाल मोकळेवा. ज्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जर एखादा पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का? तिथे उमेदवार उभा द्या म्हणलं होतं मी आणला, पण नाही म्हणतात ना, नाही म्हणलं तो विषय संपला. तेव्हा आता संपला विषय. मी त्यांना म्हणलो ना, सोपं करा, आपलं काय नाही खासदार की फासदार घेत त्याचा, आपला राज्यात विषय नाही ऐकला समाधान. आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं, तुम्ही सांगा मार्ग. म्हणून मी ते माझ्यावर हे करायचं म्हणलं. आता जर एवढं म्हणतात तर आपण मार्गदर्शन करायला हरकत. आता 20 तारखेपर्यंत गावागावात बैठका होईल, उमेदवार निश्चित होईल, त्यानंतरची तुमची तयारी काय असेल आणि समाजाला तुमचं आव्हान काय असेल? नाही, उमेदवार नाही निश्चित होईल, ते फक्त गावात चर्चा करणारे. जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला, मग तो कोणत्या जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहीत नाही. इच्छा एवढीच आहे, जिरवायची त्यांची, ती आपली जिरवायली, तर मग उमेदवार कोणी बी असो, फक्त एक मत गावाचं बघा मराठ्यांचं काय मत ते मला सांगा, मग तिसला आपण निर्णय घेऊ. आता काही पक्षातल्या उमेदवारांनी असं सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केलेलं आहे, मी मराठा, मी पूर्वीपासून मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी आहे, त्यामुळे मी मराठा उमेदवार, असं स्वतःहून घोषित करणं सुरू केलेलं आहे. म्हणतच असतं ना लेकर, शेवटी काय असतं, पोर आहेत, करू द्या ना. परंतु एक उमेदवार ज्यावेळेस दिला जाईल तो कोणत्या जाती धर्माचा त्यो मराठ्यांनी त्यो मराठे मान्य करा, कारण आम्हाला आमची नाही जिरवायची, ते आमची जिरवायला लागले तर त्यांची जिरवायची. मला शेवटचं आता समाजाला तुम्ही या निवडणुकीतून काय आव्हान करणार? मराठा समाजाला कोणत्याही पक्षातला असो एकच विनंती, की इथं लेकराचा प्रश्न आहे मराठ्यांचा. तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून, आणि मराठा समाजाचं म्हणणं आहे हो, त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटलं व्हायला लागलं तुमच्या पोरांचं, तरी तुम्ही नेत्याकडूनच वाढायला लागले, याचा अर्थ असा होतो तुम्ही नेत्यांकडूनच आणखीनं वाढायला लागला, तुम्हाला नेताच आणखीनं प्रिय आहे असा त्याचा अर्थ निघणार. त्यापेक्षा जीव आपल्या जातीवर अन्याय करायला लागला. उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत, मग यात कसं करणार? मी तेच सांगितलं, तुमच्यावरती अन्याय होतोय, तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत, मग तुमच्या डोळ्यासमोर देय पाहिजे कोणी असू देऊ दिलेला पक्ष, ते आपली जिरवायला निघाले त्यांची जिरवायची, आणि देणारच आपण बनायचं, कारण हिकाला समाज नाही आहे, बना देणारच, कळू देणार शक्ती मराठ्यांची.